गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, काल आपण बघितलं होतं सॉल्युबिलिटी ऑफ गॅसेस. आज आपल्याला स्टडी करायचं आहे कॉलिगेटिव प्रॉपर्टीज. तर बऱ्याचशा प्रॉपर्टीज या ठिकाणी असणार आहेत. सो व्हॉट इज मीन बाय कॉलिगेटिव प्रॉपर्टी? द नंबर ऑफ सॉल्युट पार्टिकल्स डिपेंड्स ऑन इट्स नंबर ऑफ मोल्स इन द सोल्यूशन, दैट इज ऑन मोलर कॉन्सनट्रेशन, दैट इज ऑन मोलर कॉन्सनट्रेशन. देअरफोर द वैल्यू ऑफ अ कॉलिगेटिव प्रॉपर्टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलर कॉन्सनट्रेशन ऑफ द सोल्यूशन, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्यूशन. जे काही सोल्यूशनचं मोलर कॉन्सन्ट्रेशन असणार आहे त्याला कॉलिगेटिव प्रॉपर्टी काय असेल? डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. तर फर्स्ट वन इज लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. पहिली कॉलिगेटिव प्रॉपर्टी आहे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. इट इज डिनोटेड ॲज डेल्टा पी. इट इज डिनोटेड ॲज डेल्टा पी. सेकंड कॉलिगेटिव प्रॉपर्टी इज एलिवेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. एलिवेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. सो इट इज डिनोटेड ॲज डेल्टा टी बी. डेल्टा टी बी. थर्ड कॉलिगेटिव प्रॉपर्टी डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट. डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट. इट इज डिनोटेड ॲज अ सिम्बॉल ऑफ डेल्टा टी एफ. एफ मीन्स फ्रीजिंग अँड टी मीन्स टेम्परेचर अँड डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट. अँड लास्ट वन इज ऑस्मोटिक प्रेशर. लास्ट कॉलिगेटिव प्रॉपर्टी इज ऑस्मोटिक प्रेशर. त्यानंतर बाजूला एक टेबल दिलेला आहे. त्या टेबलमध्ये म्हटलंय व्हॉट इज मेजर. ते मेजर कसे केले जातात? ओके. वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट अँड सोल्यूशन. डेल्टा पी इज इक्वल टू पी सॉल्वंट मायनस पी सोल्यूशन. तेव्हा आपल्याला मिळतो डेल्टा पी. बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्यूशन अँड सॉल्वंट. डेल्टा टी बी इज इक्वल टू टी बी सोल्यूशन मायनस टी बी सॉल्वंट. फ्रीजिंग पॉइंट ऑफ सॉल्वंट अँड सोल्यूशन. डेल्टा टी एफ इज इक्वल टू टी एफ ऑफ सोल्यूशन मायनस टी एफ ऑफ सॉल्वंट. एक्सेस एक्सटर्नल प्रेशर टू बी अप्लाइड टू द सोल्यूशन सो ॲज टू स्टॉप ऑस्मोसिस. आता फर्स्ट कॉलिगेटिव प्रॉपर्टी बघू. काही वेळा बोर्डाला कॉलिगेटिव प्रॉपर्टीचे जे काही टाईप होते लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, बॉइलिंग पॉइंट, एलिवेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट किंवा डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट किंवा ऑस्मोटिक प्रेशर, हे जेवढे काही पॉईंट होते चार त्याचे टाईप कॉलिगेटिव प्रॉपर्टीज, तर दोन मार्कला किंवा एक मार्कला ते बोर्डला हमखास विचारला जाणारा क्वेश्चन आहे. किंवा शॉर्ट नोटसुद्धा विचारले जाते डिटेलमध्ये. आता त्याच्यापैकी पहिला बघू लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. द वेपर प्रेशर ऑफ अ लिक्विड इज डिफाईन्ड ॲज द प्रेशर एक्झर्टेड बाय द वेपर इन इक्विलिब्रियम विथ द लिक्विड ॲट अ फिक्स टेम्परेचर.
प्रेशर एक्झर्टेड बाय दी वेपर इन इक्विलिब्रियम विथ दी लिक्विड ॲट अ फिक्स टेम्परेचर. एक फिक्स टेम्परेचर असणारे त्यावेळेस त्या लिक्विडचा प्रेशर काय असणार आहे, एक्झर्ट होणार आहे. त्यावेळेस त्या लिक्विडचा प्रेशर एक्झर्ट होणार आहे आणि त्यालाच म्हटलं जातं त्या लिक्विडचा लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. दी वेपर प्रेशर्स एक्झर्टेड बाय डिफरंट लिक्विड्स. वेगवेगळ्या लिक्विड्सनेसुद्धा प्रेशर एक्झर्ट केला जातो. ॲट अ पर्टिक्युलर टेम्परेचर डिपेंड ऑन द स्ट्रेंथ ऑफ इंटरमॉलिक्युलर ॲट्रॅक्टिव्ह फोर्सेस. इंटरमॉलिक्युलर ॲट्रॅक्टिव्ह फोर्सेसवरसुद्धा ते डिपेंड असणार आहे. स्ट्रॉंगर द फोर्स इज स्मॉलर इज द वेपर प्रेशर. जर त्या ठिकाणी फोर्स हा स्ट्रॉंग असेल ओके तर वेपर प्रेशर काय असणार आहे, कमी असणार आहे. स्ट्रॉंगर इंटरमॉलिक्युलर ॲट्रॅक्टिव्ह फोर्सेस ऑपरेट बिटवीन वॉटर मॉलिक्युल्स दॅन दोज बिटवीन ॲसिटोन मॉलिक्युल्स. दोज बिटवीन ॲसिटोन मॉलिक्युल्स. डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता वाय ॲक्सिसला वेपर प्रेशर दिलेलं आहे, एक्स ॲक्सिसला टेम्परेचर त्या ठिकाणी दिलेलं आहे. ए आणि बी हे टोक घेतले सॉल्व्हंटसाठी, सी आणि डी जे स्टार्ट आणि एंड जो आहे तो सोल्यूशनचा आहे. त्या ठिकाणी डेल्टा पी इज इक्वल टू पी झिरो मायनस पी. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरमध्येच इन अ सोल्यूशन सोल्युट मॉलिक्युल्स आर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड अँड दे अल्सो पोजेस ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी. ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी. अ फ्यू सोल्युट मॉलिक्युल्स रिप्लेस द सॉल्वंट मॉलिक्युल्स at the surface of the solution. The number of solvent molecules at the surface therefore is less than those in the pure solvent. In the pure solvent and these reduce the rate of evaporation. The rate of इव्हॅपोरेशन. डायग्राममध्ये बघू शकता एक डायग्राम आहे वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड, एक आहे वेपर प्रेशर ऑफ सोल्यूशन. ओके, त्यानंतर जो काही इव्हॅपोरेशनचा जो रेट आहे तो काय होतो आहे, सॉल्व्हंटमध्ये रिड्यूस होतो आहे. म्हणजेच प्युअर लिक्विड जे असेल सॉल्व्हंटचं बघा शकता तुम्ही, सॉल्व्हंट जो डिनोट केला आहे तो व्हाईट कलरने आणि सोल्यूटसुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे. तर सॉल्व्हंटचा जो रेट आहे इव्हॅपोरेशनचा हा काय होतो आहे, रिड्यूस होतो आहे. फर्स्ट डायग्राममध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की सॉल्व्हंटचा जो काही इव्हॅपोरेशन रेट आहे तो रिड्यूस झाला. म्हणजे जे काही तुम्हाला ते बबल्स दिसत आहेत ते बबल्स वरती जास्त गेले नाहीत, म्हणजे त्याचे प्रेशर जो होता तो कमी झाला, रिड्यूस झाला. राऊंड्स लॉ ऑफ लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. एफ एम राऊल्ड इन 1887 gives the correlation between lowering of vapor pressure and composition of the solution. F.M. Raoult ने काय केलं, 1887 lowering of vapor pressure आणि composition of the solution यांच्यामध्ये जे काही relation होतं ते त्याने शोधून जगासमोर मांडलं आणि मग त्याने एक लॉ तयार केला, त्याला म्हटलं जातं राऊल्ट्स लॉ ऑफ लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर.
तो लॉ काय बघू. द लॉ स्टेट्स दैट द रिलेटिव लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर इन अ सोल्यूशन कंटेनिंग अ नॉन वोलेटाइल सोल्यूट इज इक्वल टू द मोल फ्रैक्शन ऑफ द सोल्यूट इन दैट सोल्यूशन. इन दैट सोल्यूशन द रिलेटिव लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर इन अ सोल्यूशन कंटेनिंग अ नॉन वोलेटाइल सोल्यूट इज इक्वल टू द मोल फ्रैक्शन ऑफ द सोल्यूट इन दैट सोल्यूशन. तो या ठिकाणी काय असेल, नॉन वोलेटाइल सोल्यूट असणारे, नॉन वोलेटाइल सोल्यूट असणारे आणि तो इक्वल टू असणारे मोल फ्रैक्शन ऑफ द सोल्यूटला. नॉन वोलेटाइल जो काही सोल्यूट असेल तो इक्वल टू असेल मोल फ्रैक्शन ऑफ द सोल्यूट. तर मोल फ्रैक्शन कोणाचा, तर जे काही सोल्यूशन दिलेलं असेल त्या सोल्यूशनचा मोल फ्रैक्शन. अकॉर्डिंग टू दिस लॉ वी हैव पी झिरो मायनस पी अपॉन पी झिरो इज इक्वल टू एन अपॉन एन प्लस एन, स्मॉल एन प्लस कैपिटल एन. पहली प्रॉपर्टी होती अपनी लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आता सेकंड प्रॉपर्टी है एलिवेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. द वेपर प्रेशर ऑफ अ लिक्विड इंक्रीजेस विथ इंक्रीज इन टेम्परेचर व्हेन द वेपर प्रेशर्स बिकम इक्वल टू एक्सटर्नल एटमॉस्फेरिक प्रेशर द लिक्विड बॉइल्स. द टेम्परेचर एट विच वेपर प्रेशर ऑफ लिक्विड बिकम्स इक्वल टू द एक्सटर्नल एटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड द बॉइलिंग पॉइंट ऑफ द लिक्विड. बॉइलिंग पॉइंट इज अ डायरेक्ट मेजर ऑफ द स्ट्रेंथ ऑफ इंटरमॉलिक्युलर अट्रैक्टिव फोर्सेस. स्ट्रॉन्गर द फोर्स हायर इज द बॉइलिंग पॉइंट. जे काय आपलं वेपर प्रेशर असणारे लिक्विडचं ते इक्वल असणारे जे काही ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे एक्सटर्नल त्याला इक्वल असेल आणि त्याला म्हटलं जाईल द बॉइलिंग पॉइंट ऑफ द लिक्विड. आणि बॉइलिंग पॉइंट जे काही मेजर केले जातात तर ह्या फोर्सेसने मेजर केले जातात, जसं की इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल, स्ट्रॉंगर द फोर्स असेल किंवा हायर इज द बॉइलिंग पॉइंट. त्याच्याने काय आपल्याला कॅल्क्युलेट होतं, बॉइलिंग पॉइंट मेजर केला जातो आपला. नेक्स्ट लेक्चर आपण, सॉरी नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट लेक्चरला बघूया. आपण काय काय शिकलो, तर कॉरिगेटिव्ह प्रॉपर्टीजचे जे काही टाईप आहेत, लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर, एलिवेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट, त्यानंतर डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉइंट आणि ऑस्मोटिक प्रेशर. ओके, तर ह्या सर्व आपल्याला व्यवस्थित स्टडी करायचं आहे. बोर्ड एक्झामला एक कॉरिगेटिव्ह प्रॉपर्टी डिटेलमध्ये सुद्धा विचारली जाते किंवा नुसतं कॉरिगेटिव्ह प्रॉपर्टीजचे टाईपसुद्धा त्या ठिकाणी विचारले जातात बोर्डाला. मागच्या वर्षीसुद्धा क्वेश्चन पेपरमध्ये टाईप्स विचारले गेले होते.